नमस्कार, शेतकरी कृषी दर्शनमध्ये आपले पुन्हा एकदा स्वागत। राज्यात यंदा 16% अधिक पाऊस। यंदा हवामान विभागाने चांगल्या पावसाचे मानाचे संकेत दिल्याने सर्वच आशा पल्लवित झाले होते। मान्सूनी वेळेत दाखल झाला, मात्र यानंतरच्या प्रवासात निसर्ग चक्रीवादळाच्या रूपाने यात मोठ्या नाट्यमय घडामोडी घडल्या आणि त्यांचा प्रभाव सप्टेंबरपर्यंतच होता असे जाणवते। विशेषतः सह्याद्रीच्या पट्ट्यात येणारा कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील पाणलोट क्षेत्रात प्रारंभीपासून मान्सूनचा जोर नेहमी सारखा नव्हता। विदर्भातही काही प्रमाणात दडी मारण्याची स्थिती होती। अवर्षण प्रमुख मराठवाड्यावर यंदा पावसाने अधिकच मेहरबानी केली। कोकण, विदर्भात व मध्य महाराष्ट्रात नद्या तशा बहुका प्रवाही राहिल्या नाहीत। धरणे भरले असले तरी मराठवाडा वगळता राज्यात भूजल साठा अधिक वाढण्यास पूरक पाऊसमान नव्हता। राज्यातून जून ते सप्टेंबर या 4 महिन्याच्या कालावधीत सरासरीच्या 1004.2 मिलीमीटर 1165.0 मिलीमीटर पाऊस पडला। सरासरीच्या तुलनेत 16% अधिक पाऊस पडला। यंदा नगर जिल्ह्यात सर्वाधिक 78% अधिक तर भंडारा जिल्ह्यात सर्वात कमी 4% पाऊस पडल्याची नोंद झाली। तर असा पडला पाऊस। यंदा हवामान विभागाने पहिल्या टप्प्यात जाहीर अंदाजानुसार 100% जुलैमध्ये जाहीर केला। चालू वर्षी मान्सून वेळेला 1 जूनला केरळमध्ये दाखल झाला। त्यानंतर हळूहळू मान्सूनने वाटचाल करत संपूर्ण राज्यभर व्यापला। यंदा जून जुलैमध्ये काही वेळा पाऊस कमी अधिक पाऊस पडल्याचे दिसून येते। जुलैच्या शेवटच्या आठवड्यात पावसाने काही प्रमाणात दडी मारली स्थिती आढळून आली। मात्र 2 ऑगस्ट दरम्यान उत्तर महाराष्ट्र अरबी समुद्रातील पूर्व भाग या दरम्यान चक्रीवादळ स्थिती तयार झाल्याने पावसासाठी पोषक वातावरण तयार झाले आहे। 4 ऑगस्टपासून प्रत्यक्ष धुवाधार पाऊस बरसण्यास सुरुवात झाली। 5 ऑगस्ट रोजी पालघर येथे हंगामातील सर्वाधिक 460.6 मिलीमीटर पावसाची नोंद झाली। मुसळधार पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली। त्यानंतर अधिक प्रमाणात हा पाऊस पडत राहिला। एकंदरीत जून जुलै महिन्यात पडलेला पाऊस आणि ऑगस्टमध्ये पडलेल्या पावसाचा विचार केल्यास ऑगस्टमध्ये अधिक पाऊस पडला। सप्टेंबर पावसाचे प्रमाण कमी असले तरी तिसऱ्या आठवड्यात मध्य महाराष्ट्र मराठवाड्यात चांगला पाऊस झाल्याने भूजल पातळीत सुधारणा झाल्याचे चित्र आहे। मराठवाड्यात यंदा सर्वाधिक पाऊस। दुष्काळी प्रदेश आणि ओळख असलेल्या मराठवाड्यात यंदा पावसाची सुरुवात काळात बऱ्यापैकी पुरेसा पाऊस झाला। खरीप पिकाच्या पेरण्या झाल्या असल्या तरी ऑगस्ट अखेरपर्यंत मराठवाडा धरणातील पाणी पुरवठा खालवलीच होती। 3 महिन्यातील प्रवासाची कसल सप्टेंबरमधून भरून निघाल्याने मराठवाड्याला चांगला दिलासा मिळाला। गेल्या 4 महिन्यात मराठवाडीत सरासरीच्या तुलनेत 30% अधिक पाऊस पडला। औरंगाबादमध्ये सरासरी 581.8 मिलीमीटरपैकी 955.6 मिलीमीटर पाऊस पडला असून सरासरीच्या 64% अधिक पाऊस पडला आहे। तर सर्वात कमी पाऊस हिंगोली नांदेड जिल्ह्यात पडला असला तरी सरासरीच्या तुलनेत 8% अधिक पाऊस पडला आहे। तर बीड, जालना, लातूर, उस्मानाबाद जिल्ह्यात पावसाचे प्रमाण चांगले राहिल्याने सरासरीपेक्षा अधिक पावसाची नोंद झाली आहे। मध्य महाराष्ट्र दमदार पाऊस मध्य महाराष्ट्रात दमदार पाऊस यंदा जून जुलै महिन्यात मध्य महाराष्ट्रात पावसाचा जोर कमी होता। त्यातच घाटमाथ्यावर पाऊस न पडल्याने बहुतांश धरणे जुलै अखेरपर्यंत कोरडी होती। मात्र सुरुवातीला कमी झालेल्या पावसाने ऑगस्ट सप्टेंबर दमदार हजेरी लावली। 4 महिन्याच्या कालावधीत मध्य महाराष्ट्रात सरासरीच्या 751.2 मिलीमीटरमध्ये 969.6 म्हणजेच 29% अधिक पाऊस पडला। यामध्ये नगरमध्ये सर्वाधिक पाऊस पडला। सरासरीच्या 488.1 मिलीमीटरमध्ये 797.9 मिलीमीटर म्हणजेच 78% अधिक पाऊस पडला। तर सातारा जिल्ह्यात कमी म्हणजे सरासरीच्या 6% अधिक पाऊस पडला। खान्देशातील धुळे, जळगाव, नंदुरबार जिल्ह्यातील जोरदार म्हणजेच 100% अधिक पाऊस पडला आहे। तर नाशिक, पुणे, सांगली, कोल्हापूरमध्ये 100% अधिक पाऊस पडला। त्यामुळे गंगापूर धरण, कायना, राधानगरी, खडकवासला, भंडारदारा, मुळी, उजनी, भाडघर अशी अनेक प्रकारे धरे वाहू लागली। कोकणात पावसाचा जोर कमी। कोकणात सर्वाधिक अधिक पाऊस पडत असला तरी चालू वर्षी या भागात कमी पाऊस पडला आहे। मान्सूनचे आगमन झाल्यानंतर कोकणातील अनेक भागात जोरदार पाऊस झाला। मात्र अनेक वेळा उघडी दिल्याने 4 महिन्यात कोकणात सरासरीची 275.3 मिलीमीटरमध्ये 3662.7 मिलीमीटर पाऊस पडला। सरासरीच्या तुलनेत 70% अधिक पाऊस पडला। यामध्ये पालघर, रायगड, रत्नागिरी, ठाणे या जिल्ह्यासह मुंबई जोरदार पाऊस पडला। मुंबई सरासरीपेक्षा 2021.4 मिलीमीटरमध्ये 32.04.8 मिलीमीटरमध्ये पाऊस पडला। सरासरीच्या तुलनेत 58% अधिक पाऊस पडला। सिंधुदुर्गमध्ये 53% अधिक पाऊस पडला असून पालघरमध्ये सर्वात कमी म्हणजे 13% अधिक पाऊस पडला।
विदर्भात पावसाची हुलकणी, विदर्भात उशिरा दाखल झालेल्या पावसाने ऑगस्ट सप्टेंबरमध्ये हुलकणी दिल्याचे चित्र आहे. जून जुलैमध्ये विदर्भात चांगलीच हजेरी लावल्याने शेतकऱ्यांना चांगलाच फायदा झाला होता. 1 ते 30 सप्टेंबर या कालावधीत विदर्भात सरासरीच्या 943.1 मिलीमीटरमध्ये 851.9 मिलीमीटरमध्ये पाऊस पडला. सरासरीच्या तुलनेत उणे 10% कमी पाऊस पडला. वाशिम, नागपूर, बुलढाणा जिल्ह्यात सरासरीहून अधिक पाऊस पडला. अकोला, अमरावती, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, वर्धा, गोंदिया, यवतमाळ शेवटच्या टप्प्यात पूर्व विदर्भात बऱ्यापैकी पाऊस झाला. असला तरी उणे 100%च्या आत राहिला. तर मित्रांनो, राज्यात यंदा 16% अधिक पाऊस झाला. यंदा हवामान विभागाने चांगल्या पावसाचे मनाचे संकेत दिल्याने सर्वच आशा पल्लवित झाल्या होत्या. मान्सूनही वेळेत दाखल झाला आहे. मित्रांनो, अशाच प्रकारे नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनल शेतकरी कृषी दर्शन चॅनल सबस्क्राईब करा. बेल आयकॉन नक्की दाबा. जय हिंद, जय महाराष्ट्र.